काय करायचं पाहिलं ते समोर पाहिलं. पहिली पत्नी हयात असताना तिला घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला पहिल्या पत्नीनं चांगलाच धडा शिकवलाय. लग्नाची घटका जवळ येत असतानाच पहिल्या पत्नीने लग्नामध्येच गोंधळ घालून पतीसह वराडींना थेट पोलीस ठाण्यात खेचलं. या सगळ्या प्रकारानंतर एकच गोंधळ उडाल्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि वराडी मंडळींनी आश्चर्यच व्यक्त केलं. अपमान करू नको मी सांगू माझा अपमान येईल असेल तर अपमान करू नको माझा अपमानच विषय चालला नाही तर जालना येथील विशाल पवार यांचं 12 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसोबत लग्न झालं होतं. आधी लग्न झालेलं असतानाही विशाल हा अहमदनगर येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर तिने आपल्या मुलासह आई वडील आणि नातेवाईकांना सोबत घेऊन नगर गाठलं आणि ज्या मंगल कार्यालयात विशालचा दुसरा विवाह संपन्न होणार होता त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला. दरम्यान पहिल्या पत्नीने तिच्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलेच चोपले. अचानक झालेल्या प्रकारामुळे नवीन वधू आणि दुसरं लग्न करणारा विशाल चांगलाच गोंधळून गेला. वराडी मंडळींना देखील काय झालं हे कळत नव्हतं. त्यानंतर लग्न मंडपातून कोणीतरी पोलिसांना फोन केल्यानंतर काही वेळाने पोलीस त्या ठिकाणी आले आणि सर्व वरात पोलीस ठाण्याला नेण्यात आली. माझं लग्न विशाल गोरखनाथ पवार राहणार नजीक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना या व्यक्तीशी झालं 12 वर्षापूर्वी 2011 आणि तो मला त्रास ते द्यायचा आणि 2.5 वर्षापूर्वी मला घरातून हाकलून दिलं त्याने. आणि आता आम्हाला अचानकच माहिती मिळाली का तो अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडला मेघनंद हॉटेल या ठिकाणी लग्न करतो आहे. तर आम्ही तिथे आलो आणि त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन आलो. मी जी कंप्लीट केली जो गुन्हा दाखल केला त्याच्यावर योग्य कायद्याने कायदेशीर कारवाई व्हावी आणि माझ्यासोबत जी फसवणूक झाली ती अजून कोणासोबत होऊ नये असं मला वाटतं आणि त्याच्यावर कायदेशीर चांगली कारवाई करा. आज रोजी दुपारच्या सुमारास एक महिला नामे शीतल विशाल पवार यांचे पती यांचा दुसरा विवाह होत असल्याची माहिती 112 कॉलवर प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी आमचा पोलीस स्टाफ गेला आणि त्यांना तोफखाना पोलीस स्टेशन इथे आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सदर महिला नामे शीतल विशाल पवार राहणार लाडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांचे पती ज्याच्याशी त्यांचं 20/5/2011 रोजी लग्न झालेलं असताना देखील तो आज दुसऱ्या महिलेसोबत पुन्हा विवाह करत असले आणि तो त्या दुसऱ्या विवाहाची हकीकत त्यांच्यापासून लपवून ठेवली त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तोफखाना पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र तक्रार क्रमांक 16/23/2023 भादवी कलम 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस हवालदार शकील सय्यदे करीत आहेत.